गाव खेडी समृद्ध झाली, सारे किमिया राजर्षी आघाडीने केली। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर, पंचवार्षिक निवडणूक 2021। आमदार पी एन पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, गोकुळचे माजी चेअरमन अरुण नरके यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू आघाडीचे चिन्ह आहे पतंग। पतंग या चिन्हावर शिक्का मारून राजर्षी शाहू आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा। आम्हाला भी पटलं आणि तुम्हाला भी पटलं, गोकुळच्या विकासासाठी नेमकं कोण झटलं? कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीचे इतर मागास प्रवर्गातील अधिकृत उमेदवार धुंद्रे पांडुरंग दाजी तथा पीडी यांना अनुक्रमांक 1 समोरील पतंग या चिन्हासमोर शिक्का मारून प्रचंड मतांनी विजयी करा। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर, पंचवार्षिक निवडणूक 2021। सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीचे अधिकृत उमेदवार रवीश उदयसिंह पाटील कवलवकर यांचं चिन्ह आहे पतंग। अनुक्रमांक 25 रवीश उदयसिंह पाटील कवलवकर यांच्या पतंग चिन्हासमोरील बटन दाबून राजर्षी शाहू आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा। पुढे सगळे नेते म्हणजे मंत्रीच काय, आमदार काय, खासदार काय, त्याच्यानंतर मग महाराष्ट्र सरकार पण याच्यामध्ये भाग घ्यायला लागलं। जे एवढा मोठा गोकुळ झाला याचा मला अभिमान वाटतो। परंतु एक आहे काळजी की राजकारणाव्यतिरिक्त हा गोकुळ दूधसंघ चालवावा असं मला या वयामध्ये मला वाटतं की भाग्या निवडणूक होऊन दे, निवडणूक जो ईर्ष्या जी असते ती सगळी होऊन दे, तर त्याच्यानंतर मात्र राजकारण्याने कुणी त्याच्यामध्ये भाग घेऊ नये असं माझी एक प्रामाणिक इच्छा आहे। आणि गोकुळ मोठा व्हावा, अजूनही मोठा व्हावा अशी माझी इच्छा आहे। अतिशक्तीचा कळस याला म्हणेन मी, म्हणजे मुन्सिपांची हे अशी वाक्य। आणि मग एवढी फाईट कशी ना कशी रंगते तुम्ही, आता तुम्ही सांगता की एवढं जोरात चालू आहे, सगळं चालू आहे, वन साईड इलेक्शन आहे का? नाही आहे। तुम्ही कुणीही सांगा मला ही वन साईड इलेक्शन आहे का? मी स्वतः सांगतो की ही फाईट आहे। माझ्यामध्ये सगळे म्हणजे सगळे निवडून येतील आमचे सत्ताधारी पॅनलचे असं माझं वैयक्तिक मत आहे। कारण तसा मी काम करून दाखवलेला आहे, पॅनलही तसं झालेलं आहे आणि त्यांचे जे नेते आहेत त्यांच्या संस्था कशा बुडालेल्या आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि आमचे काम केलेलं माहिती आहे की तुलना नक्कीच करणार आहे। आणि माझं एक आणखीन तुम्हाला एक सांगणं आहे, जो मतदार जो खालचा आहे तो फार हुशार आहे, फार हुशार आहे, त्याला सगळं माहिती आहे कोण काय करतो, कोण काय करतो, काय करतो। तुम्ही किती जाहिराती केल्या, काय केल्या, तर त्या खालच्या सभासदाला माहिती आहे की कोण काम करतो आहे, आपल्याला कसं दर मिळालं आहे, कसं हे करतात, हे सगळं माहिती आहे। आणि तो फार हुशार आहे असं माझं मत आहे। त्यांच्या हातात आम्ही दिलेलं आहे, त्यामुळे ते देतील ते निवडून मान्य करावं लागेल, हे तुम्हीच शोधायचं आहे ना। आम्ही प्रत्येक नाव घेणार नाही आहे। आता उदाहरणार्थ त्यांचे महालक्ष्मी दुधाचं घ्या आणि कुठले सण घ्या, ज्यांनी ज्यांनी काढले ते चाललेले नाहीतच आहेत। आणि ते जरी विरोधक असले तरी आमचे मित्रच आहेत ना। आता मुश्रीफ साहेब मला पहिल्यांदा मार्केटिंग फेडरेशनला उभा केलं मुश्रीफ साहेबांनी, पी एन साहेबांनी, शांबराव भिवाजी भटांची होतं आणि मला निवडून दिलं। आणि त्याच्या पुढच्या वेळी मला मुश्रीफ माझ्याविरुद्ध उभा राहिले, मी त्यांना हरवलं। हां, मी हरवलं म्हणजे तुम्हाला सांगतो, या 50 वर्षात जेवढ्या मी निवडणूक लढवल्या त्यामध्ये कायम माझा विजय झालेला आहे, कधीही पराभव झाला नाही। मला अभिमान आहे त्याचा की माझा कधी पराभव झाला नाही। वारण्याची तुलना आणि आमची तुलना होऊ नये असं मला वाटतं। त्यांचं दूध स्वतःचं किती, बाहेरचं किती, आणि इथं जिल्ह्याचं आम्ही फक्त जिल्हा दूध संघाचंच फक्त दूध घेतो, त्याच शेतकऱ्यांना जास्तीत फॅसिलिटी देतो हे, त्यामुळं आणि टेट्राबॅग त्यांनी आधी काढलं असेल थोडंसं, काही वेळा लोकांनी नंतर काढलं, खरं टेट्राबॅग शेवटी सुरू केलंच आम्ही। शेवटी जशी जशी प्रगती होईल, डेव्हलपमेंट होतील, शोध लागतील, त्याप्रमाणे तुम्ही प्रवेश केलाच पाहिजे। तर ते सगळं फायद्यात चालवून केलं पाहिजे। दूधसंघाचा कायम फायद्यामध्ये चाललेला आहे, व्यवस्थित चाललेला आहे, शेतकऱ्यांना डिव्हिडंड मिळतो, त्यांना सगळ्या घरपोच फॅसिलिटी मिळतात सगळ्या, पशुखाद्य घरा त्यांना 3 महिन्याचं क्रेडिट मिळतं, त्यांच्या दारात पशुखाद्य पोहोचवतो, या सगळ्या सुविधा बी दिलेल्या आहेत त्यांना। प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे उभा राहावं। मी सांगितलं नाही तुम्हाला की गोकुळ इतका चांगला चाललेला आहे की त्यांनाही वाटतं की आपण इथं निवडून आणून काम करावं, ह्याच्यामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा असं का वाटू नये, त्यांनाही असं वाटतं की आपण पण चांगला कारभार करून दाखवूया।
ह्यांनाही वाटते आम्ही ह्याच्यापेक्षा आणखीन चांगला कारभार करून दाखवू, सगळ्यांनाच वाटतं. माझं मत आहे त्यांनी उड्या का मारतात तुम्हाला जास्त माहिती आहे, मला त्यावर बोलायला लावू नका. आणि मला वाटतं परत सगळ्यांना वाटतं की जरी उड्या मारलं तरी मी तिथं असं असं वाटतंच ना त्यांना, जरी ते बाजूला गेले काय झाले, कारण तिकडून आम्ही आता रिटायर होतो मला काय पसंत नाही असं म्हटले नाहीत ते विरोधी पार्टीजण उभारच राहिले ना. शेवटी माझं मगासून जे मी सांगण्याचा प्रयत्न करतो की गोकुळ हा उत्कृष्टपणे चालवलेला, सगळ्यात जास्तीत जास्त दर देणारा, सगळ्यात जास्तीत जास्त शेतकऱ्याला फायदा देणारा, जनावरांची सेवा योग्य ते देणारा असा मोठा हा भारतातला एक गोकुळ सहकार संस्थाचा एक मोठा संघ आहे. आणि तो प्रत्येकाला का हवासा वाटू नये असा माझा प्रश्न आहे. गोकुळ एवढ्या उड्या पाडल्या का पडतात, तो एक उत्कृष्ट संघ आहे, तो चांगला चाललेला आहे, हे तर दोन्ही सत्तारूढ पार्टी मान्य करतेच करते, कारण त्यांनीच तर चालवला संघ आहे, आणि विरोधकही करतात. कारण असाच संघ आपल्या ताब्यात असा जो कुणाला वाटत नाही, महाराष्ट्र सरकारला वाटतं, तिथल्या मुख्यमंत्र्याला वाटतं, प्रत्येक जिथं तीन मंत्री आहेत त्यांना वाटतं, इकडं सत्तारूढ पार्टी आहेत त्यांनाही वाटतं आपल्या ताब्यात राहायला पाहिजे. म्हणजे याच्यातच मला अभिमान वाटतो की आम्ही काम चांगलं करून दाखवलं म्हणून एवढी इलेक्शन गाजते. नाहीतर आंबे लागलेले झाडाला मग त्याच आंब्यावर दगडा मारणार ना ते. तर मला वाटतं की गोकुळ चांगला चाललेला आहे. आणि कोणी विजयी हो, सत्तारूढ पार्टी होऊ दे, आणखीन काहीतरी होऊ दे, इलेक्शनचा निकाल काय लागू दे, त्याने गोकुळ मात्र उत्कृष्ट झाला पाहिजे. आणि शेतकरी, खेड्यातला शेतकरी जो आहे त्याचं कुटुंब जे आहे त्याच्याकडं लक्ष देणारे संचालक बोर्ड पाहिजे किंवा नेते मंडळी पाहिजे.